आपलं स्वागत आहे. समोर थंबनेल तुम्हाला दिसतच असेल, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा जी पूर्वपरीक्षा आहे 2019 झालेली, त्याचा क्वेश्चन पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच वनसेवेचे आत्तापर्यंत झालेले सर्व क्वेश्चन पेपर आपण या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. येणारी जी आपली तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा आहे त्या दृष्टीने, त्या अनुषंगाने हे जे क्वेश्चन पेपर आहेत याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा यांची एकत्रितरित्या जी तांत्रिक पूर्वपरीक्षा असेल, त्यामुळे ह्या तिन्ही घटकांचं आणि तिन्ही क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरत आहे. सो म्हणून ॲग्रिकल्चरचे आपण झालेले आहेत सगळे क्वेश्चन पेपर बघून प्रिव्हियस इयरचे, त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, ती एकदा बघून घ्या. आणि आपली प्लेलिस्ट देखील आहे, तर ती देखील तुम्ही बघून घ्या. सगळे क्वेश्चन पेपर आपण त्याच्यात कवर केलेले आहेत. तर आजपासून आपण नवीन सिरीज करतो आहे, येणारी परीक्षा महिन्याभराच्या अंतरावर आहे, तोपर्यंत आपले सर्व क्वेश्चन पेपर कवर होतील अशी आपण आशा बाळगो. 2019 क्वेश्चन पेपर आपण बघताना याच्यामध्ये फक्त आपण मॅथ्स आणि रिझनिंग हा घटक बघणार नाही, ते सोडून आपण इतर सगळे घटक आपण जे आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, हा ए सेट आहे आणि 2019 क्वेश्चन पेपर आता आपण विश्लेषणाला सुरुवात करतो आहोत. आणि सुरुवात आहे मराठी ग्रामरपासून. तर मित्रांनो, या ठिकाणी समानार्थी शब्द दिलेला आहे गरुड. तर गरुड या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अद्री, वैनतेय, विहंग आणि अंडज. तर याचं उत्तर क्रमांक आहे 2, वैनतेय हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. आणि आपण ज्या ॲन्सर कीप्रमाणे या ठिकाणी उत्तर देतो आहोत ती ॲन्सर की फायनल ॲन्सर की आहे आयोगाची. ओके, फायनल ॲन्सर की प्रमाणे काही गोष्टी चुकलेल्या असतील किंवा कॅन्सल झालेले असतील क्वेश्चन, तर त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर खाली दुसरा क्वेश्चन आहे, क, ख, छ, ठ, ढ ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? तर ह्या व्यंजनांना कोणते म्हणतात मित्रांनो? महाप्राण व्यंजन म्हणतात. तर महाप्राण व्यंजन आणि अल्पप्राण व्यंजन ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर सिंपल आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण क म्हणतो तर त्यावेळी आपण इंग्लिशमध्ये लिहिताना के असं लिहितो किंवा के ए असं लिहितो, म्हणजे ज्यावेळी आपण ख म्हणतो तर त्यावेळी आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एच ॲड करत असतो, के एच किंवा के एच ए असं लिहितो. तर ज्या गोष्टीमध्ये एक्स्ट्रा एच ॲड होतो, ओके, ज्या गोष्टीमध्ये, किती सिंपल आहे बघा, ज्या गोष्टीमध्ये एक्स्ट्रा एच हा ॲड होत असतो त्याला महाप्राण व्यंजन म्हणतात. मग बघा, आता या ठिकाणी ख आहे, खमध्ये पण एच आहे, घमध्ये पण, घ लिहिताना आपण जी एच असं लिहितो घ, त्यानंतर ढ, ढ आपण कसं लिहितो, डी एच लिहितो, त्याप्रमाणे ठ पण लिहितो आपण टी एच. मग तर ज्या ठिकाणी एच असेल तर तो महाप्राण, आणि फक्त ह हा शब्द असेल तर, ओके, जर ह प्र ह हा फक्त सिंगल असेल तर ह देखील हा काय आहे? महाप्राण आहे. त्यामुळे याचं दुसऱ्याचं उत्तर क्रमांक काय असेल मित्रांनो? 2 असेल. तिसरा प्रश्न आहे, कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर वेदांग या शब्दाचा समानार्थी शब्द कुठले कुठले आहेत ते आपण पहिलं बघू. तर शिक्षा, कल्प हे वेदांचे समानार्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी वेदमूर्ती हा जो आहे तो वेदांग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे. तर मित्रांनो, मराठी आणि इंग्लिशचे देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, आता मराठीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघा. आणि जर बुक रेफर करायचं असेल तर मोरा वाळिंबे सरांचं स्टँडर्ड बुक आहे, त्यातनंच बरेच क्वेश्चन येत असतात आणि त्याच्या शब्दसिद्धीमधनं समानार्थी विरुद्धार्थी शब्द मणी वगैरे येत असतात, तर ते बुक तुम्ही रेफर करायला हरकत नाही आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे मित्रांनो, भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? तर तीन प्रकारचे प्रयोग असतात, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. ज्या ठिकाणी कर्ता हा महत्त्वाचा असतो, कर्त्याप्रमाणे क्रियापदाचं लिंगवचन बदलतं. परत एकदा सांगतो मी, ज्यावेळी कर्त्याप्रमाणे जे क्रियापद असते त्याचं लिंगवचन बदलत असतं त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात, ज्यावेळी कर्माप्रमाणे लिंगवचन बदलत असतं त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात, आणि ज्यावेळी क्रियापद हे एकारांत असते, नपुसकलिंगी असते, त्यावेळी भावप्रयोग होत असतो. तर आता जे कोणी नवीन असतील आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ह्या गोष्टी लवकर कळणार नाहीत, त्यासाठी आपण बनवलेले व्हिडिओ एकदा डिटेलमध्ये बघून घ्या, त्यानंतर तुम्ही इकडे या आणि मग हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकतं. कारण आपल्याला मित्रांनो वेळेचं बंधन असल्यामुळं एवढे सारे गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट आपण नाही सांगू शकत. सो तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. आणि या चौथ्याचं उत्तर, नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने. ओके, नेहमी तृतीय पुरुष असतो भावेप्रयोग ह्याच्यातलं क्रियापद, नपुसकलिंगी असते आणि नेहमी एकवचनातच ते असतं. त्याचबरोबर एक्स्ट्रा एक गोष्ट सांगतो मी, ते एकारांत असतं, एकारांत.
एकारांत म्हणजे काय मित्रांनो? एकारांत म्हणजे ज्यावेळी शब्द असतो शब्दाला शेवटचा जो अक्षर आहे, एखादा शब्द तुम्ही लिहिला सांगणे, सांगणेमध्ये जो शेवटचा अक्षर कुठला आहे, सांगणेमध्ये शेवटचा अक्षर आहे ने, हा ने जेव्हा ज्याच्यावर मात्रा असतो त्याला एकारांती असं आपण म्हणत असतो मित्रांनो. ठीक आहे, चौथ्याचं चार हे उत्तर आहे. पाचवा प्रश्न बघा आपण. विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. तर या ठिकाणी विशेषण कशाला म्हणतात इथून आपण सुरुवात करू. विशेषण नामाऐवजी किंवा नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आणि नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. परत एकदा, विशेषण कशाला म्हणतात? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि नामाऐवजी माहिती सांगणारा सर्वनाम. या दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि पाचव्याचं उत्तर या ठिकाणी आहे विनयशील. हे विशेषण आहे विनयशील. विनयशील माणूस म्हणजे ह्या माणसाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तो विशेषण असतो. सहावा आहे उच्चार स्थानानुसार दंत्यवर्णांचा वर्ग पुढील पैकी कोणता आहे. तर दंत, तालव्य, औष्ठ्य ह्या प्रकारचे जे आपण वर्णांचे प्रकार आहेत ते देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो एकदा बघा. दंत्यवर्ण मग यापैकी कुठला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो दंत्यवर्ण आहे. त वर्गातील वर्ण जो आहे तो दंत्यवर्ण आहे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी कोणता आहे मित्रांनो? तर उपसर्ग घटित शब्द आहे तो उत्कर्ष आहे. आता उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित असे दोन प्रकार असतात. प्रत्यय घटित म्हणजे एखादा शब्द असतो आहे आणि त्या शब्दाला लागलेला प्रत्यय, त्या शब्दाला लागलेला प्रत्यय. आता हा प्रत्यय कधी आधी लागतो कधी नंतर लागतो? जर तो पहिल्यांदा लागत असेल प्रत्यय तर त्याला आपण म्हणतो उपसर्ग, आणि जर तो शेवट लागत असेल तर त्याला आपण प्रत्यय म्हणतो. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागतो आणि शेवटला लागतो तो प्रत्यय. आता बघा उत्कर्ष. उत्कर्षमध्ये कर्ष, कर्ष हा शब्द आहे आणि त्याला सुरुवातीला ऊ लागलेला आहे. ओके, उत असा शब्द, उत तुझा पाय मोडलेला, उत अधिक कर्ष, उत अधिक कर्ष ज्यावेळेस एकत्रित त्यावेळी उत्कर्ष होतं. म्हणजे उत हा काय आहे? या ठिकाणी उपसर्ग आहे कारण मूळ शब्द कर्ष आहे. तसंच खालचे आपण बाकीचे पण ऑप्शन बघूया. पथिक, पथिकमध्ये क हा प्रत्यय आहे मित्रांनो या ठिकाणी. इनामदारमध्ये दार हा प्रत्यय आहे. त्यागीमध्ये ई हा प्रत्यय आहे, ई दुसरी वेलांटी. ओके, तर मग प्रत्यय घटित आहेत हे बाकीचे 3 आणि उपसर्ग घटित एकच आहे तो म्हणजे उत्कर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पण, परंतु, परी हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहेत? पण, परंतु, परी ही मित्रांनो आहे न्यूनत्वबोधक. बघा शब्दातच आहे, ह्या प्रत्येक शब्दातनं काहीतरी तुम्हाला कमीपणा जाणवतो. हे माझ्याकडून असं घडलं असतं पण मी थोडा कमी अभ्यास केला, माझा स्कोअर 50 आला असता पण मी कमी अभ्यास केला म्हणजे 40 आला. तर हे जे पण असतं, परंतु असतं, परी असतं ते म्हणजे न्यूनत्व. त्यातली तुमच्यातली काहीतरी कमतरता दाखवण्यासाठी या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. ह्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. त्यानंतर नववा प्रश्न आहे कृपण आणि कृपणचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेला आहे. तर पहिला आहे सगुण, सुंदर, कुरूप हे या ठिकाणी आहेत कृपणचे समानार्थी शब्द आहेत. आणि कृपणचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो उदार, या ठिकाणी उदार हा विरुद्धार्थी शब्द आहे. या ठिकाणी मी सगुण, सुंदर आणि कुरूप हे समानार्थ नाही आहेत मित्रांनो, उदार हा विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द खालीलपैकी कोणता? आता तद्भव आणि तत्सम आणि देशी असे 3 प्रकारचे शब्द असतात मित्रांनो. तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृतमधून आहे असे आलेले असतात, त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नसतो. म्हणजे आपण भावाला काय म्हणतो? भातृ, वडिलांना पितृ. हे जे शब्द आहेत ते संस्कृतमधले शब्द आलेले आहेत. हाताला आपण कर म्हणतो संस्कृतमध्ये, तर ते आहेत असे मराठीत आले त्यांना तत्सम शब्द म्हणतात. ज्याच्यामध्ये बदल झालेला आहे, आता भाव हा शब्द बदल झाला आहे, भाव किंवा भाऊ, भ्रातृचा भाऊ झाला तर त्या भाऊला तद्भव म्हणतात आणि भ्रातृला तत्सम म्हणतात. त्याप्रमाणे काही देशी शब्द आहेत. देशी शब्द म्हणजे ज्याचा आढळ कुठेच आढळत नाही, फक्त मराठी भाषेत आढळतो त्याला आपण देशी म्हणतो. मग त्याच्यामध्ये कुठं काही शब्द येतात, डाळ, झाड येतं, डोळा येतो, हाड येतं, हे शब्द आहेत, बाजरी, वांग, असं बरेच काही शब्द आहेत ते देशीमध्ये येतात. तर मी या ठिकाणी विचारले कोमल हा जो तत्सम शब्द आहे त्याचा मराठीत येताना काय होतो? तर कोवळा होतो. 10 उत्तर मित्रांनो 1 असेल. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. 11वा प्रश्न, अडाणी लेखात अर्धवट इशान्य नाही मोठे पण लागते. मित्रांनो अतिशय सोपी म्हण आहे, तुम्ही याचं उत्तर सहजासहजी देऊ शकता. वासरात लंगडी गाय शाने. ओके, सज्जन या शब्दाचा संधी प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. आणि सज्जन या शब्दाचा संधी प्रकार आहे व्यंजन संधी.
व्यंजन संधी. तर संधीचे प्रकार असतात स्वर, ज्यावेळी दोन स्वर एकत्र येतात. विसर्ग संधी ज्यावेळी अहा हा जो असतो आहे, अहा आपण कशाला म्हणतो, स्वतः हा शब्द घ्या, स्वतःतला जो शेवटचे दोन टिंब असतात त्याला आपण अहा किंवा विसर्ग म्हणतो. तर हा विसर्ग प्लस एखादं व्यंजन या ठिकाणी किंवा एखादा स्वर जोडला जातो त्याला विसर्ग संधी म्हणतात. जोड संधी वगैरे असं काही नसतं. आणि व्यंजन संधी म्हणजे दोन व्यंजन ज्या ठिकाणी जोडलेले असतात त्याला व्यंजन संधी म्हणतात. तर सज्जन ही काय आहे, तर ही आहे व्यंजन संधी. दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे, तर दिगंतर या संधीचं उत्तर आहे दिक अधिक अंतर. दिक अधिक अंतर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर स्वातंत्र्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. यातील विद्यार्थी, विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. हे क्रियापदाचे प्रकार असतात, त्यातलं क्रियापद या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद आहे पाहिजे. तर हा पाहिजे हा कुठल्या अर्थाने येतो आहे, पाहिजे म्हणजे इच्छा आहे, हक्क आहे, कर्तव्य आहे की योग्यता आहे, तुम्हीच सांगा. यस, एक्झॅक्टली, हे कर्तव्य आहे. देशासाठी आपण काय केलं पाहिजे, नेहमी सज्ज राहिलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. प्रार्थना म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. देशाचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन बघा मित्रांनो. त्याच्या घरावर कवले आहेत, त्याच्या घरावर कवले आहेत. तर हे घरावर जे आहे तो नक्की काय आहे, तर हा क्रियाविशेषण आहे, शब्दयोग्य आहे, शब्दयोग्य आणि क्रियाविशेषण आहे की दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे बी फक्त बरोबर आणि बाकी सगळे चूक. घरावर, वर खाली हे ज्यावेळी शब्दाला जोडून येतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. त्यामुळे फक्त याचं उत्तर एक आहे. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या वाक्याचा काळ आहे मी चेंडू खेळतो म्हणजे काय, आत्ता सध्याक्रिया चालू आहे म्हणजे काय, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ, मी चेंडू खेळतो, मी चेंडू खेळत आहे असं जर म्हटलं असतं तर चालू वर्तमान काळ आला असता, कारण ती खेळण्याची क्रिया त्या ठिकाणी कंटिन्युअस झालेली असते. पण मी खेळतो म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे मित्रांनो. पुढचा बघा, चुकीचा शब्दगट या ठिकाणी ओळखायचा आहे. उपसर्ग मागाशी सांगितलं मी, जो आधी लागतो शब्दाच्या त्याला उपसर्ग म्हणतो, प्रत्यय शब्दाच्या शेवटी लागतो. आणि अभ्यस्त हा एक वेगळाच प्रकार आहे, मग त्यात पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त हे त्याचे प्रकार आहेत. तर या ठिकाणी चुकीचा शब्दगट या ठिकाणी ओळखायचा आहे आपल्याला. तर 17वं उत्तर आहे मित्रांनो 4, फक्त सी आहे हा जो शब्दगट आहे तो आहे तो चुकीचा आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगा दे, हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळा या ठिकाणी आयोगानं विचारण्यात आलेला आहे आयोगाकडून. तर हे क्रियाविशेषण वाक्य आहे, तर ते कुठल्या प्रकारचं आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगा दे, तर हे आहे स्थलदर्शक. जेथे जातो तेथे, तेथे म्हणजे हे स्थल आहे, स्थळ म्हणून स्थलदर्शक. या ठिकाणी 18वं उत्तर 3 हे बरोबर आहे. या ठिकाणी 19वा क्वेश्चन आहे, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते. तर तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीमध्ये अनेकवचनी रूप येतं तुम्ही. अनेकवचन तूचं जर अनेकवचन करायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी येतं. पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते. आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक, संख्यावाचक असे काही विशेषणांचे प्रकार आहेत मित्रांनो. तर आवृत्ती म्हणजे आपण म्हणतो पुस्तकाची आवृत्ती, जसं त्या गोष्टी रिपीट होत राहतात कंटिन्युअस त्याला आवृत्तीवाचक म्हणतात. आणि या ठिकाणी म्हणून आवृत्ती म्हणजे दुप्पट, तिप्पट, चारपट अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. आणि या ठिकाणी उत्तर आपल्याला दिसते दुसरं, दुप्पट हे उत्तर आहे, आवृत्तीवाचक दुप्पट. त्यानंतर पुढे 21 ते 25 हे क्वेश्चन उतऱ्यावरचे आहेत. हा क्वेश्चन पेपर मी आपल्या ॲग्रिकॉस सबका बॉस या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. तिथून टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये जावा, जॉईन करा कोणी केला नसेल तर. आणि तिथून हा क्वेश्चन पेपर डाउनलोड करून एकदा हे जे आहेत उतारे आहेत, उतारे एकदा मित्रांनो प्रॅक्टिस, उतारांची सर्व उतारांची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. कारण आपण आता इथे उतारे घेत बसलो तर आपला बराच वेळ जाईल. उतारासाठी आपण सेपरेट लेक्चर आपण घेऊ शकतो. यानंतर आता इंग्लिशचे क्वेश्चन चालू झालेले आहेत आणि इंग्लिशमध्ये आपल्या मित्रांचा बऱ्याचदा तिथेच कमी मार्क येतात विद्यार्थ्यांना. सो इंग्लिश हा विषयाला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर इंग्लिशचं आपण बघूया. पहिला प्रश्न आहे डॅश डॅश मीन्स ए नंबर ऑफ लाईन्स ऑफ रायटिंग, फॉर एक्झाम्पल ए पोयम ऑर ए वर्ड पझल इन विच पर्टिक्युलर लेटर्स फ्रॉम ईच लाईन फॉर्म ए वर्ड ऑर ए फ्रेज. असे काही शब्द असतात मित्रांनो ज्याचा आपण पोयममध्ये कवितेत वगैरे वापर करतो आणि ज्या शब्दांचा एकत्रित ते शब्द केले असतात त्याचा फ्रेज बनतो. तर असे शब्द कुठला, तर त्याला काय म्हणतात, ॲक्रोस्टिक म्हणतात, ॲक्रिलिक म्हणतात, ॲक्रोनिम म्हणतात की ॲक्रोबॅट म्हणतात. तर ॲक्रॉस्टिक असं
आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो. जो बंच असतो शब्दांचा एकत्र केल्यानंतर तो कवितेमध्ये आपण टाकतो आणि त्याचा एक वेगळा वाक्यप्रचार किंवा वेगळी म्हण तयार होतं, फ्रेजेस तयार होतात त्याचे, त्याला ॲक्रॉस्टिक असं म्हणतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द रेन ऑगर्स वेल फॉर दिस इयर्स हॅर्वेस्ट. तर ह्या ऑगर्सचा या ठिकाणी अर्थ काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑगर्सचा अर्थ काय आहे, जो पावसात येतो तो चांगला असतो हार्वेस्ट करण्यासाठी. हार्वेस्ट म्हणजे काय, आपण कापणी करतो पिकांच्या कापणीसाठी, किंवा तत्पूर्वी पडलेला पाऊस जो असतो तो चांगला असतो. तर ह्याच्या योग्य अर्थाची खालीलपैकी कुठलं उत्तर आहे ते आपल्याला बघायचं आहे. ए म्हणते की बी इज साईन ऑफ समथिंग इन फ्युचर, जे काही घडणार आहे त्याचं या ठिकाणी साईन असेल भविष्यात घडणार एखाद्या गोष्टीचं, असं म्हणतो आहे बी. ए त्यानंतर बी म्हणतो आहे बी ए साईन ऑफ ट्रूथ, सत्यतेचं जे साईन असेल. आणि सी म्हणतो की बी ए साईन ऑफ गुड बॅड थिंग इन ए फ्युचर, म्हणजे भविष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा या ठिकाणी एक अनुभव असेल किंवा घटना घडणार असतील त्याचं साईन असेल, असं सी म्हणतो आहे. तर या ठिकाणी 27 उत्तर मित्रांनो ए आणि सी ह्या गोष्टी बरोबर आहेत. आणि चांगलं वाईट जे घडणार त्याला ऑगर्स आपण म्हणतो, किंवा एखादी घटना फ्युचरमध्ये घडणार आहे त्याला पण आपण ऑगर्स म्हणतो. सत्यतेचं साईन आहे हे बी ऑप्शन चुकीचं आहे मित्रांनो, सत्यता वगैरे असं काय नाही आहे त्याच्यात. त्यानंतर करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारायचं आहे, या ठिकाणी शोधायचं आहे आपल्याला कुठला आहे. मॅन इज सोशल बीइंग, ए मॅन इज अ सोशल बीइंग, द मॅन इज अ सोशल बीइंग, की मॅन इज अ सोशल बीइंग. तर या ठिकाणी आर्टिकलवरती हा प्रश्न आहे, मॅनच्या आधी द येईल अ येईल की काहीच येणार नाही, आणि सोशलच्या आधी अ येईल की काय येईल, असं या ठिकाणी दोनच शब्दांवरती आपल्याला या ठिकाणी मॅन आणि सोशल याच्यापूर्वी आणि नंतर काय येईल याच्यावरूनच मित्रांनो आपलं उत्तर ठरणार आहे. तर 28 उत्तर या ठिकाणी आहे 4, मॅन इज अ सोशल बीइंग. मॅन हा एका पूर्ण संबद्ध जातीबद्दल वापरलेला आहे, त्यामुळे याच्या आधी कुठलंही आर्टिकल येणार, द मॅन अ मॅन काही येणार नाही. आणि इज अ सोशल बीइंग आपण स्पेसिफिक सांगतो आहे, माणूस हा एक सोशल बीइंग आहे, म्हणजेच काय, माणूस हा एक सामाजिक व्यक्ती आहे किंवा सामाजिक प्राणी आहे आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर 29 जो आहे प्रश्न या ठिकाणी, इन नॉमिनल WH क्लॉज, WH क्लॉजचे प्रकार आहेत, त्यातला WH क्लॉज पॅसिव्ह अँड इन्फिनिटिव्ह क्लॉज, द प्रिपोजिशन मस्ट ऑकर, प्रिपोजिशन कधी येतं WH क्लॉजमध्ये, तर आणि पॅसिव्ह आणि इन्फिनिटिव्ह क्लॉज या तिन्ही क्लॉजमध्ये प्रिपोजिशन केव्हा यायला हवं, हा डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. जो की हा क्वेश्चन या ठिकाणी व्याकरणाच्या नियमावरचा आहे मित्रांनो, व्याकरणाचा कुठला नियम या ठिकाणी बसतो आहे, ज्यात प्रिपोजिशन आहे ते ह्या क्लॉजच्या सुरुवातीला येतं, शेवटला येतं, मध्यभागी येतं की कुठे येतं, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ॲट द एंड, शेवटी. प्रोपोजिशन हे काय येतं, शेवटी येत असतं. शी वर्क्स इन मुंबई इन अबव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट्स, वर्क्स हा शब्द काय सांगतो आहे तिच्याबद्दल, कुठली माहिती सांगतो आहे, तिचा प्रेझेंट स्टेट सांगतो आहे, तिचे हॅबिट सांगतो आहे, तिचं टेम्पररी प्रेझेंट सांगतो आहे की टेम्पररी हॅबिट सांगतो आहे. शी वर्क्स इन मुंबई, ती काय करते, मुंबईमध्ये काम करते. तर या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं उत्तर, येस प्रेझेंट हॅबिट, तिची सध्याची हॅबिट आहे. तर मित्रांनो आपण प्रेझेंट स्टेट लिहायला जातो ज्यावेळी आपले कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, पण ज्यावेळी तुम्ही ह्याचा स्टडी कराल व्याकरणमध्ये तर त्याचं उत्तर आहे प्रेझेंट हॅबिट. हे या ठिकाणी कंडिशनल सेंटेन्स आणि तुमचे टेन्स या ठिकाणी तुमचा हा टॉपिक आहे तो कवर होऊन जाईल. त्यानंतर 31 क्वेश्चन आहे, ऑल द फ्रीडम फायटर्स वी आर बॅडली ट्रीटेड बाय ए ब्रिटिश गव्हर्नमेंट, वी ब्लाइंडली निग्लेक्ट द पॅसिंग ऑफ टाईम इन आर लाईफ. त्यानंतर 3 आहे, मधू अपन वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. आणि 4 आहे, विराट पेज एक्स्ट्रीमली वेल. तर या ठिकाणी तुम्हाला अबाव सेंटेन्समध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते काय आहेत, तर एक तुम्हाला आज मी नियम खूप महत्त्वाचा सांगणार आहे, ज्या कुठल्याही शब्दाला ब्लाइंडली तुम्ही हे पाठ करा, कुठल्याही शब्दाला LY असेल हा शब्द आहे आणि त्याला शेवटला LY जोडलेला असेल तर तो नेहमी नेहमी ॲडव्हर्ब असतो. काही यासाठी देखील अपवाद आहेत, ते अपवाद सोडता, परत एकदा सांगतो काही अपवाद सोडता, LY जर शेवटला असेल तर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून उत्तर लिहू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, बाबूराव पेंटर हॅज पेंटेड दिस पिक्चर, बाबूराव पेंटरने काय केले, हे पिक्चर आहे ते पेंट केलेलं आहे. ह्याचा पॅसिव करायचं आहे आपल्याला, ओके, ॲक्टिव व्हायचं आपल्याला पॅसिव करायचं आहे. ते पॅसिवमध्ये कसं वाक्यरचना होईल,
तर बघा, पहिला ऑप्शन द पिक्चर इज पेंटेड बाय बाबूराव पेंटर, द पिक्चर वॉज पेंटेड बाय बाबूराव पेंटर, द पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर, द पिक्चर हॅड बीन पेंटेड. तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन करायची हॅज या शब्दाला आणि पेंटेड या शब्दाला. तर हॅज आणि पेंटेड, हॅज हा शब्द तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठं दिसतं एवढं जरी उत्तर बघितलं तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 3 मिळून जातं आणि यस एक्झॅक्टली तेच उत्तर आहे. ह्याचे थोडेसे रूल्स आहेत. हॅज बीन पेंटेड, बीन आपल्याला मध्ये टाकायला लागतो नियमाप्रमाणे आणि मग पेंटेड, हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर हे यायला पाहिजे. तर हॅज हा शब्द आयासावरती आपण खाली बघितला हॅज आहे आणि आपण उत्तर लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला ॲप्रोप्रिएट फ्रेज कुठला आहे ते बघायचं आहे याच्यामध्ये. आफ्टर द फूड सप्लायज वेअर डॅश डॅश द हायडिंग टेररिस्ट डॅश डॅश. फूड सप्लायबद्दल आणि हायडिंग टेररिस्ट बद्दल आपल्याला या ठिकाणी कुठलं, या ठिकाणी गिविंग आउट गिवन इन, गेव आउट गेव अप गेव इन, गिविंग अप गिव इन, यापैकी काय येईल की नन ऑफ द अबोव येईल. तर मित्रांनो याच्यात अशा क्वेश्चनमध्ये नन ऑफ द अबोव कधीच उत्तर नसतं. एक तर आपला क्वेश्चन ऑटोमॅटिक कट होतो ज्यावेळी आपण क्वेश्चनची सॉल्विंग पेपर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असतो. विदाऊट नॉलेज आपला चौथा ऑप्शन कट झालेला आहे. आता तीनपैकी उत्तर कुठलं आहे, उत्तर क्रमांक 1 आहे. आफ्टर द फूड सप्लायज वेअर गिविंग आउट गिवन आउट, ज्यावेळी फूड सप्लाय संपत आलेला, द हायडिंग टेररिस्ट गेव इन. ओके, चौतीसावा क्वेश्चन आपण बघूया पुढे. त्याच्यात इन द सेंटेन्स लायन्स आर डेंजरस ॲनिमल, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रेफरन्स टू द अंडरलाईन वर्ड. लायन्सबद्दल या ठिकाणी रेफरन्स विचारला आहे, कुठला करेक्ट रेफरन्स आहे, स्पेसिफिक, जेनेरिक, जनरल की कॉन्टेक्स्च्युअल. रेफरन्स या ठिकाणी आहे मित्रांनो, जेनेरिक रेफरन्स आहे लायनबद्दल. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. द कास्टिंग वोट ऑफ द चेअरमन क्लिंच्ड द इश्यू. आता कास्टिंग वोट आपण कशाला म्हणतो, ज्यावेळी सगळे समान मत असतात, म्हणजे आता तुम्ही लोकसभेचं उदाहरण घ्या, जेव्हा समान मत मतांतर असतात एखाद्या गोष्टीवरती मतदान घ्यायचं ठरलं तर इकडचे पण मतं समान आणि इकडचे पण मतं समान असतात, त्यावेळी कास्टिंग वोट देण्याचं काम जे असतं तो चेअरमन जे असतात किंवा अध्यक्ष असतात लोकसभेचे ते करत असतात कास्टिंग वोट. कास्टिंग वोट म्हणजे समसमांतर वेळी जो तुमचा वोट असतो, जो ती महत्त्वाची व्यक्ती असते, सभापती असते, अध्यक्ष असते, त्याला कास्टिंग वोट म्हणतात. मग प्रश्न काय आहे की कास्टिंग वोट ऑफ द चेअरमन क्लिंच्ड द इश्यू. मग क्लिंच्ड द इश्यू म्हणजे काय, हे इडियमचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तर क्लिंच्ड द इश्यू म्हणजे टू डिसाइड द मॅटर फायनली. आता मला सांगा, जर ते चेअरमन असतील सभागृहाचे तर तेच डिसाईड करणार ना इश्यूला, काय करणार ते रिझॉल्व करणार किंवा डिसाईड द मॅटर फायनली. फायनल स्टेज त्यांच्या मतावर अवलंबून असेल, ते जर होय म्हटले तर होय, नाही म्हटले तर नाही. ओके, पुढचं बघा. द फ्रेज हेवन हेल्प अस, याच्यात काय इंडिकेट होतो आहे मित्रांनो, कुठला मूड इंडिकेटिव्ह होतो आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे, इम्परेटिव्ह आहे की रिलिजियस हा मूड कुठं नसतं आहे. चौथा ऑप्शन इथंच कट झाला, रिलिजियस मूड असं काही नसतं आहे, ते असंच दिलं आहे. तर 36 उत्तर मित्रांनो आहे सब्जेक्टिव्ह मूड, इम्परेटिव्ह आणि इंडिकेटिव्ह, हे तीन मूड आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याचा आपण एकदा सेपरेट लेक्चर देखील आपण घेऊयात, थोडंसं हेवी जाईल ते आत्ता घ्यायचं म्हटलं तर. नंतर पुढचा बघा क्वेश्चन की ॲडजेक्टिव्ह कॅन समटाईम्स बी पोस्ट पॉझिटिव्ह, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ द रूल. तर एक्झॅक्ट करेक्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ॲडजेक्टिव्ह कॅन समटाईम्स बी पोस्ट पॉझिटिव्ह, ॲडजेक्टिव्ह हे कधी कधी काय पोस्ट पॉझिटिव्ह असतात, ह्याचा आपल्याला रूल ॲप्लाय करायचा आहे. तर 37 याचं उत्तर या ठिकाणी आयोगाने 4 दिलेलं आहे. ही वॉन्ट्स टू वर्क ऑन समथिंग लार्जर, हे याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर 38 क्वेश्चन आपण बघू. इफ ए बियर एम्ब्रेस्ड यू, यू आर क्रश्ड टू डेट. त्यानंतर बी आहे इफ ही आस्क्ड मी आय शूड मॅरी हिम. त्यानंतर तिसरं आहे वी शॅल बी एक्सायटेड इफ वी लेट आवर इमॅजिनेशन रन अवे विथ वॉट माईट हॅव हॅपन. तर 38 उत्तर या ठिकाणी आहे 2, B आणि C या ठिकाणी ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत. इफ ही आस्क्ड मी आय शूड मॅरी हिम, त्यानं जर मला विचारलं तर मी त्याच्यासोबत काय करेन, लग्न करेन. आणि वी शॅल बी एक्सायटेड इफ वी लेट आवर इमॅजिनेशन्स रन अवे विथ वॉट माईट हॅव हॅपन. तर पहिला या ठिकाणी चुकीचा आहे. पहिला क्वेश्चन काय आहे, स्टेटमेंट काय आहे, इफ ए बियर एम्ब्रेस्ड यू, यू आर क्रश्ड टू डेथ. तर या ठिकाणी हे पहिलं ए आहे ते चुकीचं आहे, बी आणि सी या ठिकाणी एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यानंतर पुढं बघूया 39.
नॉट ऑल वुमेन आर गुड ॲट कुकिंग, सगळ्याच स्त्रिया चांगलं अन्न बनवत नाहीत असं म्हणायचं त्यांना. ब्लेमिंग ऑदर्स फॉर आवर ऑन मिस्टेक इज अ बॅड हॅबिट. त्यानंतर वी कांट हेल्प लाफिंग फेन द जेस्चर इज ॲट हिज बेस्ट. त्यानंतर डी आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन ए डार्कंड इव्हिनिंग इज डेंजरस. या ठिकाणी जो अंडरलाईन केलेले शब्द ना की ॲडव्हर्ब आहे, जिरंड आहे, सब्जेक्ट आहे की प्रेझेंट पार्टिसिपेट आहे हे ओळखायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की ॲडव्हर्ब कसे ओळखायचे, जर एलवाय असेल तर ॲडव्हर्ब, त्यामुळे पहिला ऑप्शन त्या ठिकाणी गेला आहे. तर याला आपण म्हणतो जिरंड. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे, जिरंड आहे हा. त्यानंतर करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. करेक्ट सेंटेन्स कुठलं? स्कार्सली हॅड शी कम्प्लीट हर कोर्स फेन शी गॉट द जॉब. तर या ठिकाणी मित्रांनो स्कार्सली हॅड असं येत असतं नेहमी. स्कार्सली हॅड का, स्कार्सलीसोबत हॅड येतं, त्यामुळे पहिलाच ऑप्शन या ठिकाणी 40:1 हे उत्तर बरोबर आहे. आणि त्यानंतर ज्यावेळी आपण कॉमा देतो त्यानंतर फेन येतं. स्कार्सली हॅड सोबत व्हेन नेहमी येतं. त्यामुळे जर रूल माहीत असेल तर एका सेकंदात उत्तर नेतं. 40:1 आहे. 41 बघा करेक्ट एक्सप्रेशन ओळखायचं आहे. फ्रिश इन हॉट वॉटर, फिश इन क्लिअर वॉटर्स, लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर, ह्यातलं उत्तर योग्य कुठलं आहे? तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फ्रेजेस कराल तर त्यावेळी तुम्हाला कळेल की ह्याचं उत्तर 1 नाही 2 नाही, उत्तर आहे 3. लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर, जेव्हा पाण्याबाहेर मासा कसा तडफडतो, तर त्याच्यासाठीची म्हण ही इंग्लिशमध्ये आहे लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. तुम्हाला एखादी गोष्ट अस्वस्थ होत असेल तर तुम्ही म्हणता आय फील लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. ओके, त्यानंतर 42 प्रश्न आहे. ग्रीडी पीपल आर ऑलवेज फॅट. ग्रीडी म्हणजे कसले? हावरट. हावरट पीपल काय असतात? फॅट असतात. मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक्स काय असतात? कॉस्टली असतात. आणि ॲक्टिव्ह पर्सन सेल्डम फॉल इल. सेल्डम म्हणजे क्वचित. ॲक्टिव्ह पर्सन सेल्डम फॉल इल. ॲक्टिव्ह जी माणसं असतात ती कधीच आजारी पडतात, ते म्हणजे नेहमी आजारी पडत नाहीत असं त्यांना सांगायचं आहे. आणि टुरिस्ट सेंटर्स आर क्राऊडी. टुरिस्ट सेंटर जे असतात ते कसे असतात? क्राऊडी, गर्दीचे असतात. तर आता वरच्या सेंटेन्समध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते काय आहेत? प्रिफिक्स आहेत की सफिक्स आहेत? मी मागे सांगितलं प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी, म्हणजे मराठीतला आपण जो बघितलं प्रत्यय आणि उपसर्ग. उपसर्ग म्हणजे आधी असतो, इथं शब्द मेन असतो, आणि प्रत्यय म्हणजे शेवटला असतो. मग जर आधी शब्द असेल तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो, जर शेवटला असेल तर प्रत्यय म्हणतो. तसंच इकडे जर सुरुवातीला काही लागलेलं असेल त्याला तर त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो, आणि एंडला लागलेलं असेल तर त्याला आपण सफिक्स म्हणतो. तर मग हा कुठला प्रकार आहे, की नाउन आहे की ॲडव्हर्ब आहे, की प्रिफिक्स आहे की सफिक्स आहे? तर 42 याचं उत्तर आहे 2, सफिक्स आहे. कारण शेवटला या ठिकाणी आपल्याला क्राऊडी वाय 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 सगळीकडे या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा लागलेलं दिसत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. द वॉइस सेड आय ॲम अ यक्ष, ही सेज लॉज डाय बुक्स नेवर्स, आणि शेक्सपियर सेज डू रॉंग टू नन. तर या ठिकाणी पंक्चुअल जे मार्क आहे ते कुठलं योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. करेक्ट कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर 43 क्वेश्चनच मी या ठिकाणी मित्रांनो आयोगानं कॅन्सल केलेलं आहे. 43 क्वेश्चन काहीतरी एरर असल्यामुळे क्वेश्चनमध्येच, किंवा ऑप्शन तसे न दिल्यामुळे 43 क्वेश्चन या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. 44 क्वेश्चन काय म्हणतो आहे? आय एम टायर्ड, नाव यू कॅन ड्राईव्ह अ कार. तर मॉडल वर्ब जो आहे कॅन, त्याचा अर्थ काय होतो? कॅन हा कुठल्या अर्थाने घेतलेला आहे? तर काय ॲबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे, परमिशन आहे की ऑब्लिगेशन आहे? तर 44 उत्तर आहे परमिशन, की मी आता टायर्ड झालो आहे, आता तू काय करू शकतो, गाडी आहे ती चालवू शकतो. म्हणजे परमिशन दिलेली आहे त्या व्यक्तीला समोरची की तू गाडी चालव बाबा आता. त्यानंतर पुढं, विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ वर्ड विथ सफिक्स. आता मगाशी सांगितलं सफिक्स आणि प्रिफिक्स. सफिक्स हा नंतर लागलेला असतं, नंतर शब्दाच्या शेवटी लागलेला. ह्यापैकी कुठला ग्रुप आहे बघा. फॉरेनर्स, सर्वंट, क्रिमिनल हा आहे की नेबर, सर्वर, स्टुडंट आहे की ब्राईड ग्रुम, डचेस आणि वेट्रेस असा आहे की आहे मेल स्टुडंट, हँडसम आणि फॅमिनाईन. यातलं उत्तर या ठिकाणी कुठलं आहे? उत्तरात संदिग्धता आहे मित्रांनो, त्यामुळे हा देखील क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आपण बघणार. नायदर इंडिया नॉर पाकिस्तान, ह्यातलं इनकरेक्ट ओळखायचं आहे मित्रांनो. चुकीचं कुठलं आहे ओळखायचं आपल्याला? नायदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ इम्युनिटी
दॅट ऑपरेट्स ॲट द अनकॉन्शियस लेवल ऑफ माइंड. 90 kilometers इज ए लॉन्ग डिस्टन्स फॉर ए बायसिकल राईड. तिसरा आहे, युअर डॉटर अँड माइन आर क्वारलिंग ॲट द गार्डन. गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर हू हॅव एवर लिव्ड ऑनेस्टली. तर ह्याच्यातलं इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ग्रॅमॅटिकली ओळखायचं आहे आणि ह्याच्यातलं एकही मित्रांनो इनकरेक्ट नाही. चारीच्या चारी उत्तर आपली बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय असेल, 3 असेल की 4? 3 असेल, कारण इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट कोणतंच नाही आहे, ऑप्शन क्रमांक 3. 47वा क्वेश्चन आपण बघणार आहोत. पॉईंट आउट द सेंटेन्स इन विच द फ्रेज इज रॉंगली यूज. चुकीच्या पद्धतीने फ्रेज या ठिकाणी यूज केलेला आहे. द लायन्स शेअर ऑफ इन्कम गोज टू द कॅपिटलिस्ट. लायन्स शेअर, पहिल्या वाक्यातला लायन्स शेअर हा फ्रेज आहे. बघा मी अंडरलाईन करतो, लायन्स शेअर. ओके, थोडी मोठी अंडरलाईन झाली. पहिल्या वाक्यात लायन्स शेअर आहे, ठीक आहे. दुसऱ्या वाक्यात द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इन आवर लाईफ इज टू एज्युकेट आवर चिल्ड्रन प्रॉपरली. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, या ठिकाणी फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे. द लेझी पर्सन बिल्ड कॅसल इन द इयर. बिल्ड कॅसल इन ए इयर इथं या ठिकाणी आहे. आणि करप्ट पॉलिटिशियन्स लीडर शेड क्रोकोडाईल टीयर्स. शेड क्रोकोडाईल टीयर्स हा चौथ्यातला आहे. तर यापैकी रॉंगली यूज्ड, रॉंग कुठलाही ओळखायचं आहे, राईट कुठलाही ओळखायचं नाही, तर नन ऑफ दिस, म्हणजे सगळे या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, एक अगदी योग्य या ठिकाणी वापर केलेला आहे. लायन शेअर म्हणजे सिंहाचा वाटा, मी सांगतो परत याचा अर्थ. त्यानंतर फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर ए लेझी पर्सन बिल्ड कॅसल इन इयर म्हणजे हवेत मनोरे बांधणे. हवेत मनोरे खरे असतात का? नसतात. तिसऱ्याचा अर्थ हवेत मनोरे बांधणे. आणि चौथा काय आहे, शेड क्रोकोडाईल स्टेअर. क्रोकोडाईल स्टेअर म्हणजे मगरमच्छके असं आपण ज्याला म्हणतो, जे खोटे असतात. ओके, तर अशा प्रकारे, कारण मगरमच्छ काय करतं, त्याचं भक्ष्य खाताना सुद्धा त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. तर ते खरे असतात का, ते खोटे असतात. म्हणून नन ऑफ दी अबव, रॉंग एकही नाही याच्यातला. त्यानंतर 48, अनलेस शी वर्क्स हार्डर शी विल फेल. मेक हे फाईल द सनशाईन्स. तिसरं आहे, लिसन टू एव्हरीबडी बट स्पीक टू ए फ्यू. आणि चौथं आहे, माय हर्ट लिप्स अ फेन आय सी रेनबो इन द स्काय. तर यातले हे जे सगळे शब्द आहेत ते कुठल्या अर्थानं वापरलेले आहेत? तर मित्रांनो, ज्यावेळेस दोन वाक्य आपण जोडत असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो, कंजंक्शन म्हणतो. आणि हे सगळे कंजंक्शन जोडलेले आहेत. इन द वर्ड काउंटर अटॅक द अंडरलाईन पार्ट इज द एक्झाम्पल ऑफ. काउंटर ह्या शब्दामध्ये, हा काउंटर अटॅक ह्या शब्दामध्ये काउंटर हा शब्द काय दर्शवतो असं त्यांना म्हणायचं आहे. काउंटर हा शब्द मित्रांनो प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड, प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड दर्शवत आहे. त्यानंतर डू इज ए लेक्झिकल वर्ब अँड ॲज डॅश डॅश हॅज द फॉल फुल रेंज ऑफ फॉर्म इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपल डुईंग अँड द पास्ट पार्टिसिपल डन. फिलिंग द ब्लँक करेक्ट वर्ड ऑफ द फॉलोइंग. तर डू काय म्हणून या ठिकाणी वापरलेलं आहे, इज ए लेक्झिकल वर्ब अँड ॲज, म्हणजे काय काय अर्थानं आपण डू हा शब्द वापरत असतो. जसं की त्यांनी पुढे सांगितलं, इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये डुईंग वापरतो आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये डन वापरतो. तर हा लेक्झिकल वर्ब अँड ॲज काय म्हणून वापरतो आपण डू, तर डू त्याला आपण म्हणतो मेन वर्ब, मेन वर्ब म्हणून आपण वापरत असतो अशा वेळी. त्यानंतर 51वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहोत. 51च्या प्रश्नामध्ये काय विचारलं की भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 35 हे जम्मू आणि काश्मीरच्या विधिमंडळास कायम रहिवासी ठरवण्याचा अधिकार प्रदान करतात का मित्रांनो? तर हो, 100% करतात. त्यानंतर दुसरं जे विधान आहे ते आहे की अनुच्छेद 35 हे राज्यघटनेत राष्ट्रपतींच्या आदेशान्वये 1951मध्ये नाही समाविष्ट केलेलं. तर ते ही तारीख कोणती तरी वेगळी आहे, माझ्या आता एक्झॅक्ट लक्षात नाही. 1957 काहीतरी असेल, एक्झॅक्टली लक्षात नाही, चुकीचं नको सांगायला. फक्त याचं उत्तर आहे विधान हे बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. नुकतीच संघ लोकसेवा आयोग म्हणजेच काय, UPSC, त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारला आहे प्रश्न. 19चा हा आपण क्वेश्चन पेपर बघतोय मित्रांनो. त्यावेळी अरविंद सक्सेना होते, त्याच्यानंतर अरविंद सक्सेना गेले, त्यानंतर आले सुनील अरोरा. नाही, आता सध्या आपले PK जोशी आहेत आय थिंक अध्यक्ष, UPSC अध्यक्ष PK जोशी आहेत. एकदा चेक करून घ्या मित्रांनो, कारण आता सारखं बदलत असतात, ते चेंज होत असतात. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. आपण आपत्ती व्यवस्थापन अधिनियम हा संसदेद्वारा 2005 मंजूर झाला. आपत्ती व्यवस्थापन मित्रांनो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे आपला, तो 2005 या ठिकाणी मंजूर झालेला होता. आणि NDMA याचे अध्यक्ष, याचं प्राधिकरण आहे, याचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री असतात का?
त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये उपाध्यक्षासह जास्तीत जास्त 9 सदस्य असू शकतात. आणि चौथा आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर 5 वर्षांचा असतो. तर या ठिकाणी बरोबर विधाने आहे ते आपल्याला निवडायचे आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री नसतात, त्यामुळे ऑप्शन बी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चुकीचं आहे. मग उत्तर काय असेल? तर ए सी आणि डी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. नंतर पुढचं बघूया, पीरियड एंड ऑफ सेंटेन्स हे जो आहे तो हे नक्की काय आहे? हा लघुमाहितीपट आहे, एकाने ऑस्कर पुरस्कार चित्रपट उत्सवात सर्वोत्कृष्ट लघुमाहितीपट पण पारितोषिक आहे, आणि गुणित मुंगा ही भारतीय महिला याचे दिग्दर्शक आहे. तर यातला कुठला उत्तर जे आहे मित्रांनो ते बरोबर आहे? तर 54 उत्तर आहे ते 2 आहे, ए आणि बी आहे. आपल्याला आत्तापर्यंत ऑस्कर मिळालेलाच नाही तर भारतीय दिग्दर्शिका कशी असू शकतो? ओके, ए आणि बी ह्या गोष्टी बरोबर आहे. कुठल्याच फिल्मला मिळालेलं नाही, तर आपले सत्यजित रे वगैरे आणि म्युझिकमध्ये AR रेहमान यांना मिळालेलं आहे, त्यांच्या स्पेसिफिक म्युझिकसाठी आणि त्यांच्या डायरेक्शनसाठी मिळालं. तर फिल्मला मिळालेलं नाही अजून. नामांकन बऱ्याच पिक्चरचं झालं आहेत, लगान वगैरे, पण मिळालेलं अजून एकालाही नाही. जलयुक्त शिवारजी अभियान आहे त्याच्याबद्दल चुकीचं माहिती, चुकीचं कुठलं आहे ते ओळखायचं. एकच असणार आहे ज्यातलं चुकीचं, बघा कोणतं आहे. स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली सर्वात मोठी चळवळ आहे का? त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचं स्टेटमेंट आहे, 5 वर्षात 25,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचा योजनेचा संकल्प आहे. या योजनेत गावाची निवडी जिल्हा पातळीवर होते आणि गावात कृती आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. तर यातलं कुठलंच चूक नाही मित्रांनो, सगळेच बरोबर आहेत. आणि यांनी काय विचारले, कुठलं बरोबर नाही, त्यामुळे हा योगानं क्वेश्चन काय केलेला आहे, येस कॅन्सल झालेला आहे क्वेश्चन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, संयुक्त राष्ट्रांनी 2019 स्थानिक भाषा वर्ष म्हणून जाहीर केले आहे, तर याच्यातलं कुठलं बरोबर आहे? तर बघा, जगातील स्थानिक भाषांचं रक्षण करणं, ऱ्हास होत चाललेल्या भाषांबद्दल जागृती करायची आणि स्थानिक भाषांचं पुनरुज्जीवन करायचं आहे आणि सांस्कृतिक वैविध्य, तर हे सर्व या ठिकाणी आहेत ते बरोबर आहेत. सर्व ऑप्शन सर्व बरोबर आहेत सर्व. चला 57 क्वेश्चन आपण घेऊया, महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्यास कोणती अर्हता असणे आवश्यक आहे? तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर पोलीस पाटील असण्यासाठी तुम्ही किमान कितवी पास पाहिजे? 10वी पास पाहिजे, आणि तुमचं वय 25 जास्त पाहिजे. 25 चालणार नाही पोलीस पाटील, 24 वर्षाचा पोलीस पाटील नसतो. 58 मल्लखांब शिक्षक उदय देशपांडे यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. मित्रांनो, आपण 2019 असून देखील हे करंट काय करतो आहे, तर तुम्हाला जर ट्रेंड माहिती असेल तर कळालं असेल की 2 ते 3 वर्षापूर्वीचं पण आयोग विचारतात, तर मग हे प्रिव्हियस एकदा झालेलं एकदा डोळ्याखालून गेलेले चांगलेच, म्हणून आपण हे PYQ पण यामध्ये घेतो आहोत करंट. मग त्यावेळी मल्लखांब शिक्षक उदय देशपांडे यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला की नाही, मग त्यांच्याबद्दल 4 वाक्य दिले. तर यातली 4 वाक्य कुठली बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे ए आणि बी बरोबर आहे. सी आणि डी हे चुकीचं आहे या ठिकाणी. ए आणि बी म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे दोन. चला नेक्स्ट घेऊया आपण, चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 16 रिक परिषदेमध्ये भारताच्या दृष्टिकोनातून मोठे यश कोणते? तर ह्या रिक परिषदेत भारतासाठी काय मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मिळालं? तर भारताने काय केलेलं आहे या ठिकाणी की जो आंतरराष्ट्रीय लेवलचा दहशतवाद जो आहे आणि ह्या दहशतवादाबद्दल भारतानं काय केलं की भूमिका आपली मांडलेली आहे, आणि म्हणून तिन्ही राष्ट्रांनी एकत्रितपणे दहशतवादाचा या ठिकाणी विरोध पण केलेला आहे. तर ही दहशतवाद विरोधी जी आपली भूमिका आहे, ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी यश आपण म्हणू शकतो ह्या 16 रिक परिषदेचं आहे. आणि कुठे पडलेली? पार चीनमध्ये पार पडलेली. त्यानंतर 60 या ठिकाणी आपल्याला त्यांचा किती किलो गट आहे आणि त्यांनी कोणतं या ठिकाणी जे आहे ते पदक धारण केलेलं आहे, कुठल्या स्पर्धेत आहे? बल्गेरियामध्ये पार पडलेला डाक कोलोन निकोला पेट्रो ही कुस्ती स्पर्धा आहे मित्रांनो. कदाचित तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकत असाल याचं. तर याच्यामध्ये कुणी किती किलो वजनी गटातनं काम, तुम्हाला जर किलो वजनी गट जरी माहीत असेल तरी तुम्ही याचं उत्तर काढू शकता. साक्षी मलिक, पूजा ढांगा, विनेश फोगट आणि सरिता मोर. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे ते 60 ऑप्शन क्रमांक 1 आहे. 4, 1, 2, 3 अशी जोडी लागते. ओके, तर साक्षी मलिक 65 आहे रौप्य, पूजा ढोंगा आहे 59 सुवर्ण, विनेश फोगट 53 रौप्य आणि सरिता मोर या ठिकाणी 59 आणि रौप्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय समुदायात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन OIC जे आहे त्याच्याबद्दल
असत्य विधान ओळखायचं, जे 46वी अधिवेशन या ठिकाणी ज्यांचं जे पार पडलं आहे तर त्याच्याबद्दल चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. तर चार स्टेटमेंट आहेत, 57 मुस्लिम राष्ट्रे याचे सभासद आहेत. त्यानंतर अधिवेशन अबुधाबीला झालं 2019 आणि भारतात अतिथीच्या नात्याने निमंत्रित करण्यात आले होते भारताला. आणि जगात इंडोनेशिया खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला निमंत्रित करण्यात आले होते. तर कुठलं चुकीचं आहे? 61 ऑप्शन उत्तर काय आहे मित्रांनो? 4 उत्तर हे चुकीचं आहे. त्यानंतर 62 सवर्णामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे EWS आपण म्हणतो 10% आरक्षण खालील विधान विचार करतात. बघा तेव्हा हे चालू होतं 10% आरक्षणाचं 2019. तर त्याच्याबद्दल कुठलं बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर सदरचे आरक्षण 103 घटना दुरुस्ती अधिनियम 2019 दिले गेले का? तर मित्रांनो एक्झॅक्टली 100% बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर सदरची घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेद्वारा 9 जानेवारी 2019 रोजी साध्या बहुमताने मंजूर केले का? साधं बहुमत असते का? बघा विचार करा. आणि तिसरं आहे सदर्भ घटना दुरुस्ती अधिनियम राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 आणि 17 बदल करणार आहे. 17 आहे का तिथं? बघा 15 आणि 16 बदल केला आहे, त्यामुळे तिसरं स्टेटमेंट कट होतं आहे, दुसरं स्टेटमेंट कट होतं आहे. आणि फक्त याचं उत्तर आहे फक्त अ, पहिलं फक्त बरोबर आहे. त्यानंतर 63 सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांच्याबद्दल काय बरोबर आहे? त्यांना ज्ञानपीठ मिळालं इंग्लिश त्यांचं बुक आहे आपल्याला माहिती आहे. तर मग यांचं चुकीचं काय आहे विचारलं आहे, तर चुकीचं त्यांच्याबद्दल यातलं काहीच नाही. म्हणजे 2018 54 ज्ञानपीठ त्यांना मिळालं आहे. त्यानंतर पहिले इंग्रजी लेखक आहेत ते, आणि साहित्य अकॅदमीचा आणि पद्मश्री हे दोन्ही पुरस्कार त्यांना ऑलरेडी मिळाले आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? चुकीचं कुठलं विचारलं तर यापैकी नाही. त्यानंतर परत एकदा चुकीचंच विचारलं 64. तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने नुसती अटल सोलार कृषी पंप योजना चालू केलेली आहे. आणि ह्या योजनेनुसार 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना बरोबर 3 अश्वशक्ती, अश्वशक्ती म्हणजे काय हो, HP हॉर्स पॉवर ह्याचे पंप तुम्हाला किती रक्कम, 5% रक्कम फक्त तुम्हाला द्यावी लागणार आहे, मग असे पंप तुम्हाला मिळणार आहेत. तिसरं ऑप्शन काय की अटल सोलार कृषी पंप योजनेनुसार 5 एकरापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 अश्वशक्ती सोलार पंप 10 आणि रुपये 10,000 मिळणार आहे. तर यातलं चुकीचं मित्रांनो कुठलं आहे की 4th ऑप्शन आहे? यातलं चुकीचं आहे तिसरा ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कुठली जोडी या ठिकाणी जुळत नाही आहे? तर तुम्हाला दिवस या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. 7 एप्रिलला बघा जागतिक आरोग्य दिवस असतो आहे, 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिवस साजरा करतो, 18 एप्रिलला आपण जागतिक वारसा दिवस साजरा करतो आणि 22 एप्रिलला आपण वसुंधरा दिवस. तर 12 एप्रिलला मातृत्व दिवस नाही आहे, 12 एप्रिल या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणते विधान या ठिकाणी चुकीचे? द जॉईंट पोलस्टर सॅटेलाईट सिस्टीम 1 उपग्रहाचे प्रक्षेपण नासाने केले. तर हा नासा आणि इस्रो यांचा संयुक्त उपक्रम आहे आणि हा हवामान अंदाज व्यक्त करणार आहे. तर ह्यातलं चुकीचं या ठिकाणी ओळखायचं आहे. तर चुकीचं आहे की नासा आणि इस्रोचा नाही आहे, हा तर नासाचंच आहे फक्त. ओके, चुकीचं विधान कुठलं आहे? ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर 66 नमस्ते शालोम हे नियतकालिक कुठल्या 2 देशांना वाहिलेलं आहे? नमस्ते हा भारत तर असणार त्याच्यामध्ये आणि शालोम मग हे कोणासाठी? तर याचं उत्तर आहे इस्रायल, भारत आणि इस्रायल. नमस्ते शालोम, भारत आणि इस्रायल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मण क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर एक मध्यम पल्ल्याचे रामजेट सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, हे पाणबुडी जहाज विमान आणि जमिनीवरून डागता येऊ शकते. त्यानंतर हे भारत आणि इस्रायल यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे आणि ते जगातील सर्वात वेगवान क्रूज क्षेपणास्त्र. भारत आणि इस्रायल आहे का मित्रांनो? भारत आणि रशिया आहे. तिसरा ऑप्शन या ठिकाणी कट होतं. चला नेक्स्ट 69 बघू आपण. प्लॅन बी काय आहे? तर 69 याचं उत्तर आहे 4. तर हत्ती जे असतात, तर हत्ती मधमाशांना खूप भीतात, मग काय केलं की रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या हत्तींची धडक होऊ नये रेल्वेपासून म्हणून प्लॅन बी ऑपरेशन केलं आहे. त्या ठिकाणी असे बीचा आवाज येणार आहे, म्हणजे मधमाशीचा आवाज येणार आहे, काही सिस्टीम असे बसवलेली आहे त्यामुळे हत्ती तिकडे फिरकत नाही. त्यानंतर बघा, रंजन गोगोई यांच्याबद्दल आरोग्य विधान ओळखा. ते कितवे आहेत सरन्यायाधीश किंवा कितवे होते त्यावेळी? 46वे होते, हे बरोबर आहे. आणि भारताची सरन्यायाधीश झाली उत्तर पूर्वेकडील ती पहिलीच व्यक्ती आहे बरोबर, हे देखील बरोबर आहे. 2 वाक्य अगदी बरोबर आहेत. 2005 पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्या पित्याने केशवचंद्र गोगोई यांनी
1982 साली मनोहर राजेचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं. तर हे सी आणि डी ऑप्शन चुकीचं, ए आणि बी बरोबर आहे. चुकीचं कुठलं विचारलं आहे त्यामुळे सी डी चुकीचं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 2019 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची नोंद राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतली गेली नाही. 19 निवडणुका जर झाल्या तर कुठल्या पक्षाला रिजेक्ट केलं आणि त्याला काय केलं राष्ट्रीय पक्ष यातला कुठला नाही आहे मित्रांनो ह्या 4 ऑप्शनमधला. हे तुम्हाला नक्की यायला पाहिजे. समाजवादी पार्टी हा नाही आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, कम्युनिस्ट पार्टी इंडिया एम आहे आणि नॅशनल काँग्रेस पार्टी हे असणारच. तर ऑप्शन तिसरा समाजवादी पार्टी नाही. त्यानंतर 72 बघा, नोव्हेंबर 2018 हँड इन हँड कोणाचं आहे तर भारत आणि चायनाचं आहे. 72 काय उत्तर येईल, 4 येईल. हे युद्ध सराव तुम्हाला पाठ पाहिजेत, भारत आणि चायनाचं. त्यानंतर पुढचं बघा, 73 फेब्रुवारी 2019 नवी दिल्लीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी क्रीडा संघटनेच्या वर्ल्ड कप स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंजली भागवतनं काय केलं, भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं आणि ह्याच स्पर्धेत वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी. मग हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत का, सौरभ चौधरीनं सुवर्ण जिंकले आणि अंजली भागवतनं देखील सुवर्ण जिंकले. तर फक्त यातलं विधान बी मित्रांनो बरोबर आहे, सौरभनं या ठिकाणी जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा, निर्माते स्वर्गीय राजकुमार बडजात्या यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती केली नव्हती, केली नव्हती हा शब्द महत्त्वाचा आहे. तर यांनी कुठला चित्रपट निर्माण केला नव्हता, हम दिल दे चुके सना. मग हम आपके है कौन, हम साथ साथ यांनी मैंने प्यार किया आहे, तिन्ही त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे, 2019 भारत दक्षिण कोरिया करारामध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला नाही. कुठला आपला जो करार झाला तिथे संरक्षण सोडून बाकी आपण 3 गोष्टींमध्ये या ठिकाणी करार केलेला आहे. मग कुठला आहे, भारत कोरिया स्टार्टअप कायदा अंमलबजावणी संस्थांमार्फत सहकार्याने आंतरसीमा संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे ह्या 3 गोष्टींबद्दल आपण करार केलेला आहे. यानंतर मित्रांनो जे पुढचे 25 क्वेश्चन आहेत ते मॅथ्स आणि रिजनिंगचे आहेत आणि ते आपण बघणार नाही आहोत, कारण त्याच्यासाठी सेपरेट आपल्याला एखादा व्हिडिओ बनवावा लागेल. आता येणारा लेक्चर असेल तर तो फॉरेस्टबद्दल असेल आणि आपण रिवर्स जाणार आहोत. 2019 पेपर घेतला आहे, परत 18, 17, 16 असं करत करत आपण सगळे क्वेश्चन पेपर आपण संपवणार आहोत. काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका, काही चुका असतील तर त्याही दाखवून द्या, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण त्यांनाही याचा फायदा होऊ देत. परत एकदा सांगतो की मराठीचे काही व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टला टाकलेले आहेत, ॲग्रीचे पण एकदा बघून घ्या कारण तांत्रिकसाठी त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला, ॲग्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. काही अडचण असेल काही क्वेरीज असतील नक्की कमेंट करा. टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही माझे संपर्क साधू शकता, ॲडमिन आय डी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती आपण बरेच क्वेश्चन डिस्कस करत असतो आणि एक्स्ट्रा माहिती देखील तुम्हाला PDF वगैरे मिळत असतात. ओके चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.